सांगतीची जी आश्रमशाळा आहे तिथे मुलींसाठी 220 विद्यार्थी असतानाही टॉयलेट नाही, बाथरूम नाही आणि फक्त पत्र्याचे शेड्स उभारलेले आहेत, टीन शेड सारखं मुलं राहतात, त्यांना अंथरुणाला आणि जेवणाला जेवणाची व्यवस्था व्यवस्थित नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एका बाजूला जांगतीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचीच इमारत 6 कोटीची ही जिल्हा परिषद बांधतं, परंतु आदिवासी विकास विभाग मात्र मुलांना, आदिवासी मुलांना हे अशा पद्धतीच्या टीन शेड्समध्ये ठेवतं. त्याच्यामध्ये मुलांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर गरम होतं. एकच अधीक्षक आहे ज्यांच्याकडेच मुख्याध्यापकाचा चार्ज आहे आणि जवळपास बाकी सगळ्या पोस्ट या रोजंदारीवर आहेत. रोजंदारी शिक्षकांवर हा सगळा कारभार चाललेला आहे. परमनंटच्या पोस्ट भरल्या जात नाहीत आणि त्यामुळे अतिशय दयनीय अशी अवस्था जांगती आश्रमशाळेची आहे. आदिवासी विकास विभागाला जर शिक्षणाची सोयच करायची नसेल तर ही फक्त अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आणि त्याच्यावरचा मलिदा खाण्याची परिस्थिती आम्हाला वाटते. जांगतीच्या आश्रमशाळेबद्दल आपण जी अवस्था सांगितली ती बघितल्याबरोबर मी लगेचच आमचे अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग यांना तिथल्या प्रकल्प अधिकाऱ्यांना जाऊन ताबडतोब पाहणी करायला सांगितली आहे आणि जर ते त्या ठिकाणी इतक्या दिवसापासून नसेल तर ताबडतोब त्यांना निलंबनाची कारवाई करून त्या ठिकाणी किती कर्मचारी आहेत, किती शिक्षक वर्ग आहे याची संपूर्ण तपासणी करून ते तिथे राहतील याची काळजी घ्यायला सांगितली आहे. त्याचबरोबर तिथली अवस्था बरेच बिकट असल्या कारणानं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टदारांमार्फत व्यवस्थित स्वच्छता करणं आणि बाकीच्या इतर सोयी करणं आणि पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मी दिलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.